नांदेडच्या भाग्यश्रीने जागतिक क्रीडा स्पर्धेत 2 कांस्य पदकावर कोरले भारताचे नाव. चीन येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत नांदेडचे अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने चमकदार क्रीडा कौशल्य सादर करून 2 कांस्य पदकावर भारताचे नाव कोरले. क्रीडा क्षेत्रात गगनभरारी घेत तिने चीनमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकविला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडत या ग्रामीण भागात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिव्यांग क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून अवघ्या 1.5 वर्षात आपला दबदबा निर्माण केला. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पॅरा अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत आपले अभिनव क्रीडा कौशल्य सादर करून ग्रामीण भागात देखील अस्सल खेळाडूंची खान असल्याचे तिने सिद्ध केले आहे. राष्ट्रीय पातळीवर झळकलेल्या भाग्यश्री जाधवीची निवड पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांनी चीन येथील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी केली होती. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली ती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची सुवर्ण संधी तिला या निमित्ताने प्राप्त झाली होती. जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त करून भारताचा नावलौकिक कायम राखल्याबद्दल भाग्यश्री जाधवचे जिल्हाभर अभिनंदन होत आहे. रत्नाकर जाधव, नांदेड. आणि एक सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलगी आहे. आणि माझं हे जे अचीव आहे त्या बाबतीत मी खूप खुश आहे की कारण मी देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी करू शकले याचा मला अभिमान आहे. पण मी एवढ्यावर नाही थांबता वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक चॅम्पियनशिपमध्ये कामगिरी बजावून आपल्या देशाचं नाव रोशन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. कुठलं पदक भेटलं? आत्ता कांस्य पदक आहे पण ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. यासाठी काय काय परिश्रम लागले? यासाठी काय काय परिश्रम घ्यावे लागले? परिश्रम खूप सारे घ्यावे लागले. कष्ट, शरीराचे कष्ट होते, त्यामध्ये डाएट होतं, खाण्याचं होतं, पण सगळ्यात जास्त आम्हाला परिश्रम घ्यावा लागला पैशाचा. कारण आर्थिक सोंग हे कुठून आणता येत नव्हतं आणि आम्ही समाजातल्या सर्व प्रतिनिधी लोकांकडे गेलेले आहेत, सगळ्यांकडे मदतीची अपेक्षा केलेली आहे पण आम्हाला कोणी मदत केलेली नाहीये. तर जे काही आहे ते माझे 2 भाऊ गणेश आणि रमेश आणि नंतर माझे मानलेले भाऊ प्रकाशदादा कांबळे यांनी हे स्ट्रगल सहन केलेलं आहे पण त्यांनी मला कुठं पाठीमागे थांबू दिलेले नाहीये. कोणती संस्था वगैरे? नाही, अपंगाची संस्था केलेली आहे 25,000 दिव्यांग अपंग संस्था. शेवाळे सर जे जिल्हा अध्यक्ष आहेत आपले, त्यांनी त्यांच्या टीम कडून मला 25,000 रुपये मदत दिलेली आहे. स्थानिक प्रतिनिधी? स्थानिक प्रतिनिधी, काही लोकप्रतिनिधी? जिल्हा प्रशासन नाहीये, लोकप्रतिनिधी नाहीयेत. इवन मी डोर टू डोर सर्वांकडे गेलेली आहे, लेटर दाखवलेला आहे, सिलेक्शन लेटर, सगळ्या गोष्टी दाखवून सुद्धा त्यांनी मला एकच रिझन दाखवलेला आहे, आम्ही आचारसंहितेमध्ये आहेत, आता आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, नंतर विचारू करू.